मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मुंब्रामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्व विरोधी पक्षानं एकमतानं पाठिंबा दिला, मात्र मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव सरकारनं अधिवेशनात मांडलाच नाही. उलट ज्या सॉलिसिटर जनरलला अधिकार नाही त्यांचा सल्ला घेण्यात वेळ काढूपणा करत मुस्लिम आरक्षण रोखून धरल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावरून राज्य सरकारच्या मनात मुस्लिम धर्मियांच्या बाबत कपट असल्याचं उघड झालंय. याला राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात येईल याची सुरुवात 31 डिसेंबर मुंब्रा कौसा बंदने करण्यात आली. एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची धूम सुरू आहे, परंतु मुंब्रात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. जीवनावश्यक वस्तू मात्र या बंदातून वगळण्यात आल्या आहेत. सेना और बीजेपी की सरकार ने जिस तरीके से 5% जो मुसलमानों का हक था इसको जो है इस आरक्षण को जो खत्म किया है इसी को लेके पूरा मुस्लिम समाज बहुत ज़्यादा नाराज है. इसको देखते हुए जो है मुंब्रा कौसा आज पूरा बंद है. ये हमारा हक है और हमको मिलना चाहिए, और अगर ये हमारा हक हमको नहीं मिला तो अभी तो मुंब्रा बंद है, आने वाले दिनों में इस चीज़ को लेकर पूरा जो है महाराष्ट्र बंद होगा. आज केवळ मुंब्रा बंद आहे, मात्र वेळ पडल्यास अवघा महाराष्ट्र बंद करू अशी मुस्लिम संघटनाने यावेळी धमकी दिलेली आहे. मुस्लिम आरक्षण आमचा हक्क आहे आणि हक्कासाठी लढाई आहे याची सुरुवात 31 डिसेंबरपासून मुंब्रा कौसा बंदने करण्यात आली. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी थेट सरकारवरच तोफ डागलेली आहे. सरकारनं यासंदर्भात काहीच केलेलं नाही आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलेला आहे. एकूणच या सगळ्या परिस्थितीनंतर आता पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती सरकारच्या विरोधात राळ उठवण्यासाठी एक नवा मुद्दा मिळालेला आहे. खरं तर या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मुस्लिमच्या आरक्षणासंदर्भात ठोस तरतूद जर केली असती तर कदाचित हा प्रश्नही उमटला नसता अशी टीका आज सत्ताधाऱ्यांकडनं करण्यात येते. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. एकनाथ शिंदे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे नेते मंत्री महोदय. एक शिंदे सर, स्वागत आपलं झी24 तासमध्ये. हॅलो हॅलो. हा बोला, नमस्कार. या आज मुस्लिम आरक्षणासंदर्भात मुंब्रा कौसा बंद करण्यात आलेला आहे आणि सरकार केवळ बोटचेपी भूमिका घेते आहे असा मुस्लिम संघटनेने आणि तसाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय, काय म्हणणं आहे सरकारच्या वतीनं? नाही, सरकारने आपली भूमिका मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेली आहे की या ठिकाणी जो निर्णय आधीच गेला मराठा आरक्षणासंदर्भात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आणि तो कोर्टामध्ये टिकला नाही असं त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्यमंत्री महोदय म्हणालेत की ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन त्यांच्याशी बोलून नंतर या बाबतीमध्ये पुन्हा एकदा ठोस असा निर्णय घेतला पाहिजे. मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात सरकार नाहीये, भूमिका मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट केलेली आहे. नक्की शिंदे साहेब, हाच मुद्दा महत्वाचा आहे विरोधकांसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सॉलिसिटर जनरलला अधिकार नाहीये त्यांचा सल्ला घेऊन त्यांचा वेळ काढूपणाचा आरोप ठेवलेला आहे. काय का विरोधकांचं म्हणणं असं, मग हे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीवाले 50 वर्ष सत्तेत होते, मग यांनी आधी याचा विचार का केला नाही, हा देखील आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकार आता आलेलं आहे, सरकारला वेळ पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेतला आला येता कामा नये, तो निर्णय फुलप्रूफ असला पाहिजे ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे. नक्कीच. या संदर्भात आणखीन एक शेवटचा महत्वाचा प्रश्न असा होतोय की आज मुंब्रा कौसा बंद आहे पण वेळ पडल्यास आम्ही अवघा महाराष्ट्र बंद करू अशी एक धमकी देण्यात येते. या सगळ्या संदर्भात त्या संघटनांना आणि विरोधकांना तुम्ही काय सांगाल? नाही, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याप्रमाणे त्यांनी केला असेल. परंतु या ठिकाणी सरकार कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही, समाजाच्या विरोधात नाही, ही बाब मुख्यमंत्री मोदींनी स्वतः स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद शिंदे सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे होते. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.